मोहिते पाटील घराण्याशिवाय महाराष्ट्राचे राजकारण पूर्ण होत नाही. विजयदादांनी राज्यात छाप उमटवली आहे. माझी आणि रणजितदादांची मैत्री जुनी आहे असं सांगत मोहिते पाटील घराण्याचा मान भाजपामध्ये कमी होऊ देणार नाही असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मुंबईत आज कार्यकर्त्यांसह रणजितसिंग मोहिते पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्यासह मोहिते पाटील समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कृष्णा भीमा स्थिरीकरणाचे श्रेय विजयदादांना मिळू नये म्हणून मागच्या सरकारनं निधी दिला नाही. मात्र दादा, आता काही काळजी करू नका. मोदींच्या नेतृत्वाखाली सिंचनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मोहिते पाटील घराणे भाजपाला जोडल्यामुळे भाजपाची ताकद वाढली आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. भाषणात मात्र त्यांनी माढ्याचा भाजपाचा उमेदवार कोण हे स्पष्ट केलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं मोठी प्रगती केली आहे. भाजप हा निवडणुकीपुरतेच राजकारण करणारा आणि इतर वेळी समाजकारण करणारा पक्ष आहे. विजयदादांच्या दूरदृष्टीतील भीमा कृष्णा स्थिरीकरण या योजनेची चेष्टा केली आणि राष्ट्रवादीने निधी देखील दिला नाही म्हणूनच भाजपामध्ये प्रवेश केला असं मत यावेळी रणजितसिंग मोहिते पाटील यांनी व्यक्त केलं. मोदी, गडकरी, फडणवीस, महाजन आदींच्या कामाचे त्यांनी यावेळी भरभरून कौतुक केले.